या प्रश्नामध्ये विचारला आहे, प्रश्न आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ इच पार्ट इज अ कॉपर वायर ऑफ 225 मीटर लॉंग इज कट इनटू 900 इक्वल पार्ट्स. 225 मीटरची एक तांब्याची तार आहे आणि त्या तारेला 900 पार्ट्समध्ये जर आपण डिवाइड केलं किंवा असे 900 तुकडे केले बरोबर एकसारखे, तर त्या प्रत्येक पार्टची लांबी किती असेल आपल्याला काढायचं आहे. तर आपण 225 मीटर तार दिलेली आहे, 225 मीटर तार भागिले किती केले ते 900 भाग केलेले आहेत ना, भागिले त्यांना 900 ने आपण भाग करूया. त्या ठिकाणी आपण भाग घालवत आहे 25च्या पाड्यामध्ये, ह्या दोन्ही संख्या आहेत हे आपल्याला बघून समजते आहे. तर आपण 25 ने भागलेल्या शेवटी 0 आणि 5 या दोन संख्या एकक स्थानी आहेत, त्यामुळे याचा अर्थ असा होतो की या दोन्ही संख्येला 5 ने भाग हा जाणार आहे. आपण 25 ने भाग घालूया. 25 ने भाग घालवताना खालच्या संख्येला भाग घालूया. पहिला 25 त्रिक 75, 90 ला भाग घालवला. 25 त्रिक 75, 90 मधून 75 गेले राहिले 15, 15 वरती हा पुढचा 0 घेतला, संख्या झाली 150. आता 150 ला 55 भाग घालूया. तर तो बघतो 25 150 25 गुणिले 6 हा भाग गेला, खालच्या संख्येला पूर्ण भाग गेला 36 चा. ओके, आता वरची संख्या, वरची संख्या 225 आहे, त्याला 25 ने भाग घालूया. 25च्या पाड्यामध्ये 25 गुणिले 9 येत आहे 225. ओके, संख्या काय झाली, आता 69 ठिकाणी आलेला आहे 9 आणि 36 ठिकाणी आहे 36, 9 छेद 36. आता याला भाग घालूया, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9 एक 9 9 चौक 36. ओके, 4चा भाग घेलेला आहे, संख्या काय झाली 1 छेद 4, अंशाला 1 आहे छेदाला आहे 4. आता आपल्याला उत्तर जे आहे ते डेसिमल मध्ये काढायचं असेल तर आपण ह्याला आणखी पुढे सोडवूया, नाहीतर आपलं उत्तर येणार आहे 1/4 मीटर अपूर्णांकामध्ये. आता ह्याचं रूपांतर आपण पूर्णांकामध्ये करण्यासाठी, सॉरी डेसिमल मध्ये करण्यासाठी 4 ने भाग घालूया वरती. 4 ने वरती भाग घालवताना 4 1 4 एकाला भाग घालवला पण भाग जात नाही, तर भाग जाणार 0चा. ओके, एकावर घेतला 0 म्हणजेच कुठे घेतला, पॉइंट. ओके, आता एकावर घेतला 0 म्हणजे संख्या झाली 10. 4 10 ला आपण 4 ने भागत आहोत, 10 भागिले 4, 4 2 8, 10 मधून 8 गेले राहिले 2 2 घेतला पुन्हा 0, संख्या झाली 20. 4 5 20, तर आपला पूर्ण भाग गेलेला आहे 0.25 चा, म्हणून आपला आन्सर आहे 0.25 मीटर. एका तुकड्याची लांबी जी आहे ती असणार आहे 0.25 मीटर. हे आपलं झालं आन्सर.